क्लास 7 टॉपिक 5 फूड सेफ्टी पार्ट 1। सो प्रीवियस सेशन मध्ये आपण आपला टॉपिक नंबर 4 जो आहे हा कंप्लीट केलेला आहे। आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय फूड सेफ्टी। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल नेमका याच टॉपिकचा जो इम्पॉर्टन्स आहे तो नेमका काय आहे। कारण लक्षात घ्या की आपण जे अन्न पदार्थ घेतो द फूड दॅट वी टेक फॉर अवर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आपण जे अन्न पदार्थ घेतो त्या प्रत्येक अन्न पदार्थामध्ये प्रत्येक अन्न घटकांचा जर विचार केला वी कन्सिडर द कंपोनेंट्स ऑफ अवर फूड दे आर कॉल्ड एज न्यूट्रिएंट्स, दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर अवर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट। ओके, सो ॲट फर्स्ट आपल्याला इथे एक टेबल दिलेलं आहे, यू कॅन सी दिस टेबल। आणि या टेबलमध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलेले आहे, आपल्याला फूड सोर्सेस दिलेले आहेत, फूड सोर्सेस आर गिवन हियर, आणि त्यातून आपल्याला कोणकोणते न्यूट्रिएंट्स मिळतात आणि ते न्यूट्रिएंट्स जे आहेत याचं नेमकं फंक्शन काय, असे काही प्रश्न विचारलेले आहेत। सो ॲट फर्स्ट सम ऑफ द फूड रिसोर्सेस आर गिवन, पण न्यूट्रिएंट्स जर आपण पाहिलं तर आपल्याला काही फूड न्यूट्रिएंट्स माहिती असणं गरजेचं आहे की ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स अँड वॉटर हे सगळ्यात महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत। दीज आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड, हे अन्न पदार्थांमधील एक महत्त्वाचे कॉम्पोनंट किंवा घटक आहे। सो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड इच न्यूट्रिएंट, इच कॉन्स्टिट्युएंट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल, इट कॅरी आउट व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन इन आवर बॉडी। जसं आपण पहिलं एक्झाम्पल इथं पाहिलं, इफ यू लुक ॲट धिस एक्झाम्पल, ज्वार ऑर व्हीट ऑर बाजरा ऑर राईस, तर हे जे पहिले एक्झाम्पल आहेत यामधून आपल्याला मेजरली कार्बोहायड्रेट्स मिळतात। सो वी गेट कार्बोहायड्रेट्स फ्रॉम ज्वार, व्हीट ऑर मिलेट मीन्स बाजरा अँड राईस। सो हे जर सगळे फूड रिसोर्सेस पाहिले तर हे सगळे यामध्ये आपल्याला याच्यापासून आपल्याला फ्लोअर मिळतं, पीठ मिळतं आणि यामध्ये मेजरली कार्बोहायड्रेट्स असतात। आणि कार्बोहायड्रेट्सचं फंक्शन काय आहे, दे गिव्ज एनर्जी टू आवर बॉडी। सो दे गिव्ज कार्बोहायड्रेट, ओके, अँड द मेन फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट, सो आय कॅन राईट हियर, सो वी गेट कार्बोहायड्रेट्स and the function of carbohydrate is they gives energy, they supply energy for our body, energy supply हे सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणाचं आहे, कार्बोहायड्रेट्स आहे। ओके, देन वी हॅव बीन्स अँड पल्सेस, की ज्यामध्ये बऱ्यापैकी बीन्स किंवा पल्सेस ॲज वेल ॲज यामध्ये बऱ्यापैकी डाळवर्गीय वनस्पती येतात आणि यापासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात। ओके, देन ऑइल, घी एटसेट्रा, फ्रॉम वॉट वी गेट फॅट्स, अँड फ्रॉम फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स वी गेट मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स ॲज वेल ॲज फायबर्स। सो हे बाकीचे जे आहेत हे याचे फंक्शन आणि याची नावं जी आहेत, नावं मी आता तुम्हाला सांगितली, जस्ट लाईक बीन्स आणि पल्सेसमध्ये आपल्याला काय मिळतं, वी गेट प्रोटीन्स अँड ऑइल्स अँड घीट्स घी प्रोव्हाइड फॅट्स टू आवर बॉडी, वाईल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स दे प्रोव्हाइड व्हिटॅमिन्स अँड मिनरल। ओके, तर याचे फंक्शन जे आहेत हे तुम्ही जरा विचार करून घ्या, तुम्हाला प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये याच्यावरती थोडाफार संदर्भ आलेला आहे। सो दॅट इज अबाउट व्हॉट इट इंडिकेट्स, अवर फूड गिव्ज सम फूड कंटेन इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स अँड दॅट एव्हरी न्यूट्रिएंट हॅविंग स्पेशल फंक्शन, इट कॅरी आउट स्पेशल फंक्शन इन आवर बॉडी। सो लेट अस कंटिन्यू, ऑल द कॉन्स्टिट्युएंट्स इन फूड like carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, fibers and water, they are necessary for proper growth of our body. So all these nutrients, lakshat ghya, he je nutrients ahet, he pratyek nutrient aplya body cha growth sathi, sharira cha vadhi sathi avashyak ahet, proper growth sathi avashyak ahet. Okay, we get these nutrients from food materials like wheat, jowar, pulses, rice, vegetable, fruits, etc. सो आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे फूड येतं यामध्ये बऱ्यापैकी व्हीट, ज्वार, पल्सेस, राईस, व्हेजिटेबल, फ्रुट्स हे जे घटक आहेत हे महत्त्वाचे आहेत, कारण यापासून आपल्याला हे जे न्यूट्रिएंट्स आपण म्हणतोय की ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स हे जे आहेत ते मिळत असतात। हॅवेवर व्हॉट विल हॅपन इफ दीज न्यूट्रिएंट्स ऑर दीज फूड मटेरियल्स आर इन्फेस्टेड बाय इन्सेक्ट्स ऑर स्पॉइल्ड इन एनी वे। पण आता प्रश्न असा विचारलाय, जर आपण आपले जे फूड मटेरियल आहे इफ दे गेट इन्फेस्टेड बाय इन्सेक्ट
कीटकांना बळी पडली किंवा कीटकांची लागण झाली आपल्या फूड मटेरियलला किंवा ते स्पॉइल झाली, स्पॉइल म्हणजे खराब झाले, अन्न आंबणे किंवा खराब होणे, नासणे, अशा प्रकार जर झाला तर नेमकं काय होतं, फूड मटेरियलला नेमकं काय होतं, असा एक प्रश्न विचारलेला आहे. सो आपण या टॉपिकमध्ये हेच पाहणार आहोत की आपण जे अन्न पदार्थ घेतोय ते सेफ आहेत का आणि फूड स्पॉइलेज कसं होतं, अन्न खराब कसं होतं, याची कारणं काय आणि मग ते अवॉइड कसं करायचं. सो लेट अस कंटिन्यू. इथे एक इमेज दिलेली आहे आपल्याला, यू कॅन सी दिस सेम पिक्चर. सो वी हॅव ऑब्झर्व अँड डिस्कस. सो आपल्याकडे ए बी देन सी आणि डी असे चार वेगवेगळे पार्ट दिलेले आहेत इमेजमध्ये. पहिल्या इमेजमध्ये यू कॅन सी रुडन्स किंवा माईस यासारखे जे ॲनिमल्स आहेत हे अन्न पदार्थ खराब करतात. सेकंड एक्झाम्पलमध्ये उघड्यावरचे अन्न पदार्थ खाल्ले जातात ह्याचं एक्झाम्पल दिलं आहे. थर्ड सी केस जे आहे यामध्ये आपण फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खरेदी करतो आणि घरी ते अन्न शिजवतो. आणि डी केसमध्ये इथं पाहू शकता इथं नासाडी झालेली अन्न पदार्थांची. ओके, सो यावरती तुम्ही डिस्कशन करायचं आहे क्लासमध्ये की याची नेमकी कारणं काय किंवा त्यापासून होणारे फायदे किंवा अपाय कोणते, हां, सो व्हॉट आर द ड्रॉबॅक्स, सो यावरती तुम्ही चर्चा करायची. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज, अन्न पदार्थ जे खराब होतात याच्या मागे नेमके कोणते घटक रिस्पॉन्सिबल असतात, विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. समटाईम फूड ऑर देअर स्किन टर्न ब्लॅक. सो आपण जे अन्न पदार्थ घेतलेले आहेत किंवा पालेभाज्या किंवा फळभाज्या असतील तर त्याची जी स्किन आहे, वरचं जे आवरण आहे हे ब्लॅकिश होतं, काळसर पडतं. समटाईम फूड स्टॉप गिव्ज आउट ऑल ऑल और बॅड स्मेल. कधी कधी जे अन्न पदार्थ आहे त्यांना नको असणार ऑल किंवा बॅड किंवा खराब असं स्मेल, वास, ऑर्डर येते, गंध येतो. सच फूड स्टॉप्स आर नॉट सुटेबल टू फॉर अस टू इट. लक्षात घ्या, असं जर असेल, असे अन्न पदार्थ असतील तर ते खाऊ नये. दे आर नॉट सुटेबल टू आवर बॉडी टू इट. असे अन्न पदार्थ खाण्यासाठी अजिबात योग्य नसतात. समटाईम्स नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग एज वेल as when they are overcooked or improperly stored or say in a damp place. काय म्हणले पा, कधी कधी हे जे फूड मटेरियल आपल्याला नॅचरली मिळतात, लाईक आपण जे कडधान्य किंवा धान्य गोळा करतो, हे रॉंग हँडलिंग केल्यामुळे, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं त्याची हाताळणी केल्यामुळे, चुकीच्या पद्धतीनं म्हणजे काय, हाताळणी म्हणजे काय, ओव्हरकुकड, कधी कधी अन्न पदार्थ जर जास्त प्रमाणाच्या पेक्षा जास्त शिजवले तरी ते खराब होतात. इम्प्रॉपरली स्टोअर्ड, अन्न पदार्थ जर चुकीच्या पद्धतीनं स्टोअर करून ठेवले, लाईक डॅम्प प्लेसमध्ये जे धान्य आलेलं आहे ते जर आपण डॅम्प प्लेस दमट ठिकाणी जर ठेवलं तर नक्कीच ते खराब होणार आहे. सो दॅट इज व्हॉट वी कॉल रॉंग हँडलिंग. सो समटाईम नॅचरली ऑकरिंग फूड मटेरियल ऑल्सो गेट स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग लाईक ओव्हर कुकिंग ऑर इम्प्रॉपर स्टोरेज सेम डॅम्प प्लेस. ओके, इन सच केसेस क्वालिटी ऑफ फूड मटेरियल डिटेरियोरेट्स. मग अशा केसमध्ये, अशा परिस्थितीमध्ये काय होतं, जे अन्न पदार्थ आपण आणलेले आहेत त्याची क्वालिटी, त्याची प्रत ही डिटेरियोरेट म्हणजे बिघडते, खराब होते. सो फूड मटेरियल्स गेट डिटेरियोरेट मीन्स दे बिकम ऑर दे गेट स्पॉइल्ड. दे मे ऑल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. कधी कधी अन्न पदार्थ जे आहेत, फूड मटेरियल जे आहे, हे ट्रान्सपोर्टेशन करत असताना, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करत असताना पण खराब होतं. कॅन यू गिव मोर सच एक्झाम्पल्स ऑफ फूड स्पॉइलेज? सो यू कॅन गिव सच एक्झाम्पल. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण असे बरेच एक्झाम्पल ऑब्झर्व केलेले आहेत, अनुभवलेले पण आहेत. ओके, द फूड स्टॉप्स वी कंझ्युम वेदर ऑफ ॲनिमल ऑर प्लांट सोर्स. आता लक्षात घ्या, इथं माहिती दिलेली आहे, जे आपण अन्न पदार्थ घेतो हे एक तर आयदर ॲनिमल किंवा प्लांट सोर्स, प्राणी किंवा वनस्पतींपासून मिळवलेले असतात. सो वी ऑप्टेन अवर फूड फ्रॉम आयदर फ्रॉम ॲनिमल्स ऑर फ्रॉम प्लांट, मस्ट बी ऑफ द बेस्ट क्वालिटी. ओके, पण हे जे आपण अन्न पदार्थ मिळवतो ॲनिमल्स किंवा प्लांट्सपासून हे चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे. इट शुड बी ऑफ बेस्ट क्वालिटी. असं जर नसेल, अदरवाइज वी मे फॉल प्रे टू डिसीजेस ऑर इलनेस. जर आपण हे चांगल्या क्वालिटीचे अन्न पदार्थ जर मिळवले नाहीत, ॲनिमल्स किंवा प्लांट्स पासून मिळणारे अन्न पदार्थ जर बेस्ट क्वालिटीचे नसतील तर आपण काय होतो, वी मे फॉल प्रे टू डिसीजेस ऑर इलनेस. सो आपण रोगांना बळी पडतो किंवा आपण आजारी पडतो. ओके, फूड इज सेड टू बी स्पॉइल्ड इफ देअर इज अ चेंज इन इट्स कलर, ऑर्डर, टेक्स्चर, क्वालिटी,
स्ट्रेस अँड देअर इज लॉस ऑफ न्यूट्रियंट कंटेंट. आता एखादं फूड मटेरियल हे स्पॉइल झाले हे कधी म्हणायचं? हाऊ कॅन वी डिसाईड ऑर हाऊ कॅन वी से दॅट फूड इज गेट स्पॉइल? सो जर आपण जर त्याचा कलर बदलला किंवा ऑर्डर म्हणजे स्मेल बदलला, टेक्स्चर जर त्याचा बदलला, अपिअरन्स जर बदलला, क्वालिटी चेंज झाली, टेस्ट बदलली, सो दे ऑर देर इज अ लॉस ऑफ न्यूट्रियंट कंटेंट. कधी कधी फूड मटेरियल आहे यामधले न्यूट्रियंट्स जे आहेत हे कमी होतात, खराब होतात. तर अशा केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, ते जे फूड आहे ते स्पॉइल झाले. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरी समजा अन्नपदार्थ जर नासले किंवा आंबले तर त्याचा स्मेल बदलतो, किंवा जर बुरशी आली तर त्याचा टेक्स्चर चेंज होतो. हां, आणि असे अन्नपदार्थ खाऊ नयेत कारण त्याची टेस्ट ही खराब असते आणि ते खूप डेंजरस असतं आपल्या हेल्थसाठी. सो वी शुड अवॉइड सच फूड. ऑन अ डे आउट विच विथ आवर फ्रेंड्स ऑर फॅमिली वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस लाईक पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झास, बर्गर्स एटसेट्रा. सो कधी कधी आपण बाहेर फिरायला जातो विथ आवर फ्रेंड्स ऑर विथ आवर फॅमिली, मग अशा फिरायला गेल्यानंतर आपण नक्कीच अशा प्रकारचे अन्नपदार्थ घेतो, लाईक पाणीपुरी असेल, शेवपुरी असेल, पावभाजी असेल एटसेट्रा. बट लक्षात घ्या, बट हॅव यू एव्हर गिवन ए थॉट टू हाऊ ऑर वेअर दे वेअर मेड? पण तुम्ही ह्या गोष्टीचा विचार केला की हॅव यू एव्हर थॉट वॉट हाऊ दिस फूड मटेरियल्स आर मेड? हे कसे तयार केले असतील किंवा कुठे तयार केले असतील, कोणत्या पद्धतीने केले असतील? वेअर दे डिस्प्लेड ऑर सर्व्ड हायजिनिटी ऑर हायजिनिकली? आणि हे जे फूड मटेरियल आहेत हे डिस्प्ले म्हणजे मांडणं किंवा तुम्हाला सर्व केलेत हे हायजिनिकली म्हणजे आरोग्यदायी पद्धतीने, स्वच्छता आहे का तिथं पाहणं गरजेचं आहे. स्वच्छ फूड मटेरियल, स्वच्छ प्रकारचे अन्नपदार्थ तुम्हाला सर्व केले जात आहेत का? त्यांनी मग हात धुवून किंवा स्वच्छतेच्या सवयी पाळून मग ते तुम्हाला फूड मटेरियल सर्व केले का? किंवा फूड मटेरियल तयार करत असताना स्वच्छतेच्या ज्या नियम आहेत, हायजिनिटी जे काही रूल्स असतात फूड मटेरियल प्रिपेअर करताना, ते फॉलो केलेत का हे पाहणं गरजेचं असतं. व्हॉट वॉज द सोर्स ऑफ वॉटर यूज्ड फॉर प्रिपेरिंग देम? आणि इव्हन हे फूड मटेरियल तयार करत असताना त्यांनी पाणी जे आहे हे कुठून वापरलंय, ना चांगलं शुद्ध पाणी वापरलंय का, नळाचं पाणी वापरलंय किंवा आणखी कुठून पाणी आणलंय? सो डिस्कस ऑल धिस मॅटर विथ युअर सायन्स टीचर. तर तुम्ही सायन्स टीचर्स बरोबर तुमच्या याबद्दल तुम्ही डिस्कशन करू शकता, किंवा इव्हन तुम्ही पाहू शकता जे फूड मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड केलं जाणार आहे, आपल्या डिशमध्ये येणार आहे अशा ठिकाणी गेल्यानंतर, तर तुम्ही त्यांना विचारू शकता की बाबा हा आपला हक्क आहे. यू मस्ट आस्क देम की ह्या गोष्टी तुम्ही पाळल्यात का, वेदर यू हॅव फॉलोड दिस रूल्स, तरच आम्ही हे अन्नपदार्थ घेऊ अन्यथा घेणार नाही. आणि आपल्या समोर जर प्रिपेअर करत असेल आपल्याला दिसतं, आणि जर आपल्याला असं आढळून आलं तर आपण नक्कीच आपण ते फूड मटेरियल अवॉइड करू शकतो. नाऊ विच फ्रुट्स इन द पिक्चर अपियर टू बी गुड टू इट? सो यू कॅन सी यामध्ये कुठल्या प्रकारचे फ्रूट हे खाण्यासाठी चांगले आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. सो यू कॅन सी द पिक्चर, यू कॅन डिसाइड इट. हा, आणि वाय याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे, कारण तुम्हाला याचे काही रूल्स दिलेले आहेत, चेंज इन कलर, ऑर्डर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट. या आता कलर किंवा टेक्स्चरवरून तुम्ही आता हे ठरवायचं हे पाहून, इव्हन क्वालिटी पण ठरवू शकता आपण, फक्त हे तुम्ही ऑब्झर्व करून ठरवायचं आहे कुठल्या प्रकारचं हिथं दिलेलं फ्रूट जे आहे हे योग्य आहे खाण्यासाठी. व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल, फ्रूट्स टर्न ब्लॅक ऑर चेंज टेस्ट, मीट बिकम्स सोर ऑर पीनट बिकम्स रॅन्सिड. आता जनरली फूड मटेरियल जे आहेत हे स्पॉइल झाल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल घडतात. हां, व्हेरियस टाईप्स ऑफ काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर इन द फूड मटेरियल व्हेन दे गेट स्पॉइल, लाईक फ्रूट्स टर्न ब्लॅक, फळं जी आहेत ती ब्लॅकिश बनतात, देन देअर टेस्ट चेंजेस, त्याची चव बिघडते, मीट बिकम सोर, जर मांसाहारी पदार्थ घेतले ते सोर म्हणजे आंबट बनतात, और पीनट बिकम रॅन्सिड. पीनट्स म्हणजे भुईमूग म्हणजे माहिती असेल आपल्याला सर्वांना, तर जर ते रॅन्सिड असतील, चवीला जर नको असा वास असेल किंवा खाण्यासाठी लागत असेल तर ते खराब झालेले आहेत. ऑल दीज चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर्स विद इन द फूड मटेरियल. आणि हे जे चेंजेस झालेत हे फूड मटेरियलमध्ये काही घटक आहेत, फॅक्टर्स आहेत, याच्यामध्ये बदल झाल्यामुळे हे फूड मटेरियलमध्ये बदल झालेले आहेत. ओके, अपॉन फूड ग्रेन्स प्रोड्युस्ड इन द फार्म्स आर डॅमेज्ड ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक इमप्रॉपर हँडलिंग. आता जे फार्ममध्ये शेतीमध्ये जे फूड ग्रेन्स अन्नधान्य पिकवलं जातं हे पण खराब होतं, याची बरीच कारणं आहेत, लाईक
इम्प्रॉपर हँडलिंग, अयोग्य पद्धतीने जर त्याची हाताळणी केली, इम्प्रॉपर स्टोरेज, इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन, अयोग्य पद्धतीने जर त्याची साठवणूक केली किंवा अयोग्य पद्धतीने जर त्याची ट्रान्सपोर्टेशन वाहतूक केली तर ते फूड मटेरियल हे जे आहे हे डॅमेज म्हणजे खराब होतं. सम फूड स्टफ्स लाईक मीट अँड मिल्क आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. आता काही फूड मटेरियल जे आहे ते आयदर ॲसिडिक किंवा अल्कलाईन असतात. ॲसिडिक मीन्स ते आम्लधर्मी किंवा अल्कलाईन म्हणजे आम्लारी धर्मी असतात. सो आयदर दे आर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. त्यामध्ये ॲसिडिक सबस्टन्स असू शकतात किंवा अल्कलाईन सबस्टन्स असू शकतात. म्हणजे त्यामध्ये काही केमिकल सबस्टन्स आहेत. दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू द केमिकल रिएक्शन ऑन कॉन्टॅक्ट विथ द मेटल. असे फूड मटेरियल जर मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्यांच्यामध्ये काही रिॲक्शन होतात. बिकॉज ॲसिडिक फूड असेल तर त्यामध्ये ॲसिड्स असतात, ॲसिडिक सबस्टन्स असतात. बेस अल्कलाईन फूड असेल तर त्यामध्ये बेसिक किंवा अल्कली सबस्टन्स असतात. आणि ते जर मेटल कंटेनरमध्ये ठेवले तर मेटलबरोबर त्याची रिॲक्शन होते आणि ते खराब होतात. समटाईम्स फूड स्टफ मे बी स्पॉइल्ड ड्यू टू कॉन्टॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर इन्सेक्ट्स फ्रॉम द सराउंडिंग एअर, वॉटर अँड सॉईल. कधी कधी लक्षात घ्या, फूड मटेरियल जे आहे, फूड स्टफ जे आहेत, हे स्पॉइल होतात, खराब होतात. कशामुळे? ड्यू टू द कॉन्टॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर इन्सेक्ट्स. सूक्ष्मजीव किंवा जे कीटक आहेत आजूबाजूला हवेमध्ये, पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये जे इन्सेक्ट्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, यामुळे पण फूड मटेरियल हे स्पॉइल होऊ शकतं. सो समटाईम फूड ऑल्सो गेट स्पॉइल बिकॉज ऑफ सच रिझन्स. सो कॅन यू गिव्ह सम अदर एक्झाम्पल्स ऑफ फॅक्टर दॅट कॉज फूड स्पॉइलेज. आता इथं आपण काय केलं की फूड स्पॉइल होतं याचे कोणकोणते फॅक्टर्स आहेत, तर काही फॅक्टर्स आपण इन केस ऑफ फूड ग्रेन वी हॅव फॅक्टर्स लाईक इम्प्रॉपर हँडलिंग, इम्प्रॉपर स्टोरेज अँड इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन. इन केस ऑफ मीट अँड मिल्क विच फॅक्टर्स आर देअर, केमिकल रिॲक्शन विथ मेटल. व्हाईल इन केस ऑफ सम फूड्स फॅक्टर्स लाईक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर इन्सेक्ट्स दे स्पॉइल द फूड. सो हे फॅक्टर्स दिलेले आहेत, पण याबरोबर तुम्हाला आणखी काही फॅक्टर्स आठवत आहेत तर विचार करून तुम्ही तिथे लिहायचे, मांडायचे किंवा लक्षात ठेवायचे. सो दॅट इज अबाउट फूड स्पॉइलेज. इथंपर्यंत आपण काय पाहिलं की फूड स्पॉइल होतं म्हणजे काय होतं आणि विच आर द मेन इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स ऑफ द फूड, हाऊ फूड गेट्स स्पॉइल्ड, विच फॅक्टर्स आर अफेक्टिंग फूड ऑर विच फॅक्टर्स आर यूज्ड टू डिसाइड वेदर फूड इज स्पॉइल्ड ऑर नॉट. तर इथं फॅक्टर्स हे दिलेले आहेत, यावरती विचार करा आणि या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आपण जातोय फूड वेस्टेजकडे. हाऊ अँड व्हेअर इज फूड वेस्टेज, अन्न वाया जाणं. लक्षात घ्या की आपल्या घरी जे आपण अन्न शिजवतो ते पुरेसं आहे का, किंवा जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्त शिजवलं जातं. आणि नक्की जर आवश्यकतेपेक्षा जर जास्त फूड मटेरियल जर कुक करण्यात आलं तर ते नक्कीच वाया जाणार आहे. विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया हॅज शोन ग्रेट प्रोग्रेस इन द प्रोडक्शन ऑफ व्हेरियस फूड स्टफ्स लाईक सिरियल्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फिश ॲज वेल ॲज मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. लक्षात घ्या, आत्ता जर आपण पाहिलं की आपल्या देशामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जी डेव्हलपमेंट झालेली आहे, यामुळे आपण आपल्या देशामध्ये जे फूड स्टफ्स आहेत लाईक सिरल्स म्हणजे धान्य असतील, फळं असतील, भाज्या असतील, फिश ॲज वेल ॲज मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्सचे जे प्रोडक्शन आहे यामध्ये आपण चांगली प्रगती केलेली आहे. इवन सो मेनी पीपल इन आवर कंट्री अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. पण लक्षात घ्या, एवढी आपण प्रोग्रेस केली असली तरी आजही आपल्या देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये बरेच लोक हे भुकेच्या समस्येपासून त्रासलेले आहेत. त्यांना पुरेसं पोटभर अन्न दोन वेळेचं मिळत नाही. दे आर नॉट गेटिंग फूड अँड दे फेस प्रॉब्लेम ऑफ हंगर. मेनी डू नॉट गेट इवन वन मील अ डे. काही काही केसेसमध्ये तर एका वेळेचं जेवणही मिळत नाही काही काही केसेसमध्ये काही लोकांना. ओके, हे इट इज आवर ड्युटी to prevent the wastage of food wherever it takes place. आणि मग लक्षात घ्या की ही आपली आपलं कर्तव्य आहे. इट इज आवर ड्युटी टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड. अन्न वाया जातं हे प्रिव्हेंट करण्याचं, याच्यावरती प्रतिबंध घालण्याचं हे प्रत्येकाची ड्युटी आहे, प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कर्तव्य आहे. आता फूड जे आहे हे याचं वेस्टेज हे दोन प्रकारचं आहे. एक आहे क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड आणि दुसरा आहे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. सो लेट अस सी क्वांटिटेटिव्ह वेस्टेज. Wrong methods of farming like hand sowing of seeds, inadequate threshing, improper storage and wrong methods of distribution are some reason for quantitative wastage of food. So farming cha ja process ahet na, sheti kart astana je anna pikavlo jate yamadhe kahi wrong methods, chukicha savi ahet, like hand sowing of seed
म्हणजे हाताने पिकांची पेरणी करणे, म्हणजे जे पीक पेरलं जा म्हणजे बिया रुजवल्या जातात, बियांची टोपणी म्हणजे पीक बिया पेरल्या जातात, त्या हाताने पेरत असताना वाया भरपूर जे बिया आपण वापरतो ते वाया जातात त्यातल्या, याचा अर्थ फूड वेस्ट होतो. इनएडिक्वेट थ्रेशिंग, थ्रेशिंग म्हणजे पीक आल्यानंतर शेवटी आपण जे धान्य मिळवतो ओके त्यासाठी थ्रेशिंग नावाची प्रोसेस कॅरी आउट करतात. जर थ्रेशिंग पूर्ण झालं नाही तर बऱ्यापैकी जे बिया आहेत ह्या तशाच राहतात मागे आणि त्या वाया जातात. इम्प्रॉपर स्टोरेज, इम्प्रॉपर स्टोरेज जे पीक आपण किंवा जे धान्य आपण पिकवलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने स्टोअर करणं, त्याची साठवण करणं गरजेचं आहे. पण जर ते इम्प्रॉपरली स्टोअर केलं, लाईक डॅम प्लेसेसमध्ये फूड मटेरियल स्टोअर केले, तर मात्र ते वाया जातात. अँड रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, त्याचबरोबर जे धान्य आपण पिकवलेलं आहे ते डिस्ट्रीब्युट करताना, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करताना जर चुकीच्या पद्धतीने केलं तर फूड मटेरियल जे आहेत ते वाया जातात. आणि हे जे कलेक्टिव्ह आहे, हे जे रिझन्स आहेत, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. यातून फूड मटेरियल जे आहे त्याचं क्वांटिटेटिव्ह म्हणजे जे पीक आपण पिकवलेलं आहे ते पूर्णतः आपल्याला मिळत नाही, त्यातलं बऱ्यापैकी वाया जातं, हां त्याची क्वांटिटी कमी होते थोडक्यात वाया गेल्यामुळे. बिसाइड्स मच फूड इज वेस्टेड ऍज अ रिझल्ट ऑफ कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू गेस्ट ऍट अ ट्रॅडिशनल फीस्ट ऑर बँकेट्स. ओके आता लक्षात घ्या काय म्हटले. आणखी एक गोष्ट आपल्या देशामध्ये दिसून येते की बऱ्यापैकी जे अन्न पदार्थ आहेत हे वेस्ट होतात. कशामुळे? ऍज अ रिझल्ट ऑफ कस्टम ऑफ ऑफरिंग ऑर अँड सर्विंग टू मच फूड. काही काही आग्रहास्तव अन्न पदार्थ वाढले जातात ताटामध्ये, पाण्यामध्ये. जर एखादा सण असेल किंवा एखादा फंक्शन असेल तर पाहुण्यांना आग्रहास्तव जास्त फूड मटेरियल अन्न पदार्थ दिले जातात आणि ते जेवढं आवश्यक आहे तेवढंच खातात, राहिलेलं जे आहे ते टाकून द्यावं लागतं. म्हणजे इथं वेस्टेज ऑफ फूड आलंच ना. Had it done been wasted, all this food could have met the needy of many others. हे जे वेस्ट गेलेलं फूड, वेस्ट होत आलेलं फूड जे आहे, ह्या अन्न पदार्थामुळे एखाद्या इतर बऱ्याच लोकांची भूक भागवण्यात आली असती किंवा त्यांची अन्नविषयी गरज भागली असती, याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. सो दॅट इज अबाउट क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, म्हणजे अन्न पदार्थ जे आहे हे वाया जातात, खराब होतात, त्याचा वापर होत नाही, गरज नसताना ते जास्त प्रमाणात घेणं किंवा फार्मिंगच्या प्रोसेसमध्ये पण हे वेस्ट होतं, या सगळ्याला कलेक्टिव्हली आपण क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड असं म्हणतो. आता आपण जातोय क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूडमध्ये काय म्हणले, युझिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड, एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह, ओव्हर कुकिंग, washing the vegetables after cutting them, mishandling of fruits like grapes and mangoes, miscalculation of the time required for transport food from producer to the consumer are some causes of qualitative wastage of food. आता या केस मध्ये जे फूड मटेरियल आहे हे वेस्ट का होतात, कारण चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते जे फूड मटेरियल आहे ते खाण्यासाठी योग्य राहत नाही. आता कोणकोणत्या मेथड्स आहेत, रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड. अन्न पदार्थ प्रोटेक्ट म्हणजे काय, सुरक्षित ठेवण्यासाठी त्यामध्ये केमिकल्स ऍड केले जातात किंवा फूड प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात, यामुळे ते खराब होतं. देन ओव्हर कुकिंग, कधी कधी अन्न पदार्थ हे जास्त शिजवले जातात त्यामुळे त्याची क्वालिटी बिघडते आणि मग जेवढं फूड मटेरियल शिजवलेलं आहे ते सगळंच खाल्लं जात नाही, त्यातलं बऱ्यापैकी वाया जातं. वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्या व्हेजिटेबल्स आहेत, भाज्या आहेत, ह्या कट केल्यानंतर वॉश करणं, याचा अर्थ त्याची क्वालिटी खराब होते, म्हणजे क्वालिटेटिव्ह वेस्टेज आहे हा फूडचा. मिसहँडलिंग ऑफ फ्रुट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज, मँगो किंवा ग्रेप्स सारखे जे फ्रुट्स आहेत हे योग्य पद्धतीने हाताळले नाही तर ते खराब होतात आणि मग ती क्वालिटी बिघडल्यामुळे त्याचा वापर पण होत नाही. मिसकॅल्क्युलेशन ऑफ द टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फ्रॉम फूड फ्रॉम प्रोड्युसर टू द कंज्युमर, म्हणजे पहा प्रोड्युसर टू कंज्युमर जे अन्न निर्माते करतात म्हणजे शेतकरी आणि कंज्युमर म्हणजे ग्राहक, या म्हणजे प्रोड्युसर्स टू कंज्युमर जे टाइम रिक्वायर आहे फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हे जर योग्य पद्धतीने टाइम मॅनेज नाही केलं, यामध्ये मिसकॅल्क्युलेशन झालं, म्हणजे ज्यावेळी फूड मटेरियल पोहोचायला पाहिजे होतं कंज्युमर्सपर्यंत त्यावेळेस जर पोहोचलं नाही तर ते खराब होतं, त्याची क्वालिटी बिघडते आणि यालाच आपण क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणतो.
सो हे जे सगळं आहे आर सम ऑफ द कॉजेस ऑफ क्वालिटेटिव वेस्टेज ऑफ फूड. तर हे जे सगळे आपण इथं पाहिलेले आहेत मुद्दे, हे सगळे क्वालिटेटिव वेस्टेज ऑफ फूड साठी रिस्पॉन्सिबल कॉजेस कारण आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलिंग. सो फूड वेस्टेज आणि स्पॉइलिंग टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता असा एक प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो त्याच्या अगोदर आपण इथं एक प्रश्न विचारले त्यावरती विचार करूया आपण. व्हॉट कॅन वी डू टू अवॉइड द यूज ऑफ राईस ग्रेन ऍज अक्षता अँड टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड ड्युरिंग वेडिंग फीस्ट. ओके, तर आपल्या देशामध्ये जे लग्न समारंभ असतात जनरली त्यामध्ये अक्षता म्हणून राईस ग्रेन वापरले जातात. त्याच्याऐवजी मग तुम्ही काय पर्याय सुचवू शकता, जस्ट लाईक आपण फ्लॉवर प्लेट पेटल्स फुलांच्या पाकळ्या वापरतोय अलीकडं, की ज्यामुळे जे राईस ग्रेन वाया जातात ते एखाद्या गरजू व्यक्तीला दिले तर त्याचा फायदा होऊ शकतो, त्याचे दोन वेळची भूक भागू शकते. याचबरोबर लग्न कार्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेस्टेज ऑफ फूड बऱ्यापैकी प्रमाणात होतं, ग्रहस्थ बऱ्यापैकी अन्नपदार्थ ताटामध्ये वाढले जातात, तिथं ते अन्नपदार्थ वाया जातात. तर हे पण अवॉइड करणं आपण गरजेचं आहे. आणि आता आपण इकडे येऊया. व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट द फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. फूड वेस्टेज आणि स्पॉइलेज टाळण्यासाठी आपण काय करू शकतो. सर्व युअर सेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन इट. आपल्याला जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच आपण अन्नपदार्थ आपल्या ताटामध्ये वाढून घ्यायचे. यू शूड सर्व फूड युअर सेल्फ ॲज मच ॲज यू कॅन इट. हां, थोडं घेऊन मग आपण आवश्यकतेनुसार नंतर फूड मटेरियल घेऊ शकतो. अवॉइड ओव्हर कुकिंग ऑफ फूड. अन्नपदार्थ जे आहेत हे प्रमाणापेक्षा जास्त शिजवू नये. सो वी हॅव टू अवॉइड ओव्हर कुकिंग ऑफ फूड. सो ओव्हर कुकिंग ऑफ फूड अवॉइड करणं गरजेचं आहे. प्रमाणापेक्षा जास्त शिजवू नये, अदरवाईज त्याची क्वालिटी खराब होते. अवॉइड थ्रोईंग अवे लेफ्ट ओव्हर फूड. रियूज इट इन प्रॉपर वे. जे लेफ्ट ओव्हर शिजे राहिलेले किंवा जास्त राहिलेले जे अन्नपदार्थ आहेत ते टाकून द्यायचे नाही, तर त्याचा योग्य पद्धतीने पुनर्वापर होणं गरजेचं आहे. वी शुड रियूज फूड मटेरियल विच इज लेफ्ट ओव्हर बाय ओनली ॲज मच ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स फ्रूट्स मिल्क एटसेट्रा ॲज यू नीड. आपल्या गरजेप्रमाणे आपल्याला जेवढी गरज आहे आपल्याला जेवढी नेसेसिटी आहे त्या प्रमाणात आपण ग्रेन म्हणजे धान्य, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, फ्रूट्स म्हणजे फळं, मिल्क म्हणजे दूध, एवढं आवश्यक आहे तेवढं घ्यावं. अवॉइड टेम्पटेशन टू मेक एक्सेसिव परचेस. तर जास्त खरेदी करण्याचं जे आपलं टेम्पटेशन आहे हे टाळणं गरजेचं आहे. स्टोअर ग्रेन्स अँड ऑदर पेरिशेबल फूड स्टफ्स लाईक व्हेजिटेबल्स फ्रूट्स मिल्क युझिंग प्रॉपर मेथड्स. जे पेरिशेबल फूड स्टफ्स आहेत ॲज वेल ॲज ग्रेन्स, धान्य आणि पेरिशेबल म्हणजे नाशवंत जे अन्नपदार्थ आहेत जे खराब होऊ शकत, लाईक व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील, मिल्क असेल, हे योग्य पद्धतीने त्याची साठवणूक करणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीने आपण ते स्टोअर करणं गरजेचं आहे. चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल्ड कॅन्ड पॅक्ड फूड अँड यूज विद इन दॅट टाइम. आता जे पॅक केलेले बॉटलमध्ये पॅक केलेले किंवा कॅनमध्ये पॅक केलेले लाईक ऑइल असेल किंवा टमॅटो सॉस असेल किंवा केचअप असेल यासारखे जे पदार्थ आहेत, पिकल्स असतील, पॅक्ड फूड मटेरियल आहे, हे याची एक्सपायरी डेट जी आहे ही पाहणं गरजेचं आहे. आणि ज्या एक्सपायरी डेट दिलं त्याच्या अगोदर ते वापर होणं त्याचा गरजेचं आहे, अदरवाईज ते टाकून द्यावं लागतं जर एक्सपायरी डेटच्या पुढे गेल्यानंतर, कारण एक्सपायरी डेट नंतर त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी बिघडते आणि असे अन्नपदार्थ खाण्यासाठी योग्य नसतात. सो आपल्याला एक्सपायरी डेट पाहून मग ते त्याचा वापर योग्य वेळेत होणं गरजेचं आहे. इट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्व युअर सेल्फ. आणि तुम्ही जेवढे अन्नपदार्थ तुमच्या ताटामध्ये वाढून घेतलेले आहेत ते सगळे फूड मटेरियल तुम्ही खाणं गरजेचं आहे, कारण आपण आपल्या आवश्यकतेनुसार अन्नपदार्थ आपल्या ताटामध्ये घेतो, ते वाया घालवू नये. आणि इथे एक माहिती दिली, 16th October इज सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड फूड डे. लक्षात ठेवा, ओके, जागतिक अन्न दिवस म्हणून हा साजरा केला जातो. टू वर्क टुवर्ड्स फूड सिक्युरिटी अँड अवॉइड फूड वेस्टेज, की ज्यामध्ये फूड सिक्युरिटी अन्न सुरक्षित कसं ठेवता येईल, ॲज वेल ॲज फूड वेस्टेज जे आहे अन्न वाया जातं हे अवॉइड हे टाळता कसं येईल या दृष्टीनं हा एक उपक्रम जो आहे हा ॲज अ वर्ल्ड फूड डे म्हणून राबवला जातो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर मित्र हो, इथंपर्यंत आपण फूड स्पॉइलेज आणि फूड वेस्टेज हा जो प्रकार आहे हा पाहिलेला आहे. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन
So in the next section, what we will discuss about food storage and food preservation. यावरती आपण डिस्कशन करूया. हा टॉपिक पूर्णतः थिओरेटिकल आहे. याचे शॉर्ट नोट्स तयार करा, फूड स्पॉइलेज आणि फूड वेस्टेज याचे टेबल्स तयार करा की जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल. आणि सर्वांना एक विनंती आहे, प्लीज हा चॅनल शेअर करा आणि आपल्या मित्रांच्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद. पुढच्या सेशनमध्ये हा युनिट संपलेला असेल.